आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातील. नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाच्या पाण्यात शेतातील सुपीक मातीसह कोवळी पिकं देखील वाहून गेले. यामुळे शेतकरी हतबल झाला. या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता. ज्या पावसाची शेतकरी एवढ्या आतुरतेनं वाट पाहत होते त्याच पावसानं आता शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्या. यात देवळा तालुक्यातील वाखारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाचा तडाखा आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. साधारणपणे 2 तास जोरदार पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत. संपूर्ण बातमी पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर दुपारी 2 वाजेपर्यंत शेतातील पिकं जोमात डोलत होती. 4 वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि सगळीकडे पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळालं. परिसरातील अनेक शेताच्या बांधा फुटलेल्या आहेत. यात सुपीक मातीसह पेरलेली पिकं पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. अनेक शेतात पाणी साचल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय. ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालंय. यामुळे शेतकरी हताश झालेले आहेत. पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.